सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी, नमस्कार। सीके मराठी मध्ये आपले स्वागत, मी पायल। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। लातूरमध्ये गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात राजीनामा देण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी झाली पाहिजे, अनिल देशमुख यांना हटवण्यात यावे, महावितरण आघाडी सरकार बरखास्त करावे या मागणीसाठी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मॅगी, मनीष बांदेवार, शिरीष कुलकर्णी, दिग्विजय कटावते, अजित पाटील, ज्योतिराम चिवाडे, सौदागर पवार, परमेश्वर महंदुळे, ललित तोष्णीवाल, वर्षा जाधव, मीना भोसले, स्वाती जाधव, शैलेश गजामांगाडे, पृथ्वीराज रोडे, गणेश गवारे, हेमंत जाधव, संतोष तिवारी, अर्चना आलटे आदींची उपस्थिती होती। सीके मराठी न्यूज चॅनल, रवी बिजलवाड, जिल्हा लातूर। केवळ महाराष्ट्रात नाही तर भारताच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडलेलं आहे की एखादा आयजी रँकचा अधिकारी एखाद्या गृहमंत्र्यावर हत्येखोरीचे आरोप करतो। तो नुसता आरोपच करत नाही तर त्या पुष्ट्यर्थ तो पुरावे देतो, तो त्याची चार दाखवतो आणि मुख्यमंत्र्यांना लिखित सांगतो। तरी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झोपेचं सोंग घेत आहे। खरं तर या विषयावरती आपल्याला आंदोलन करावं लागणं हाच खरं म्हणजे फार मोठा दुर्दैव आहे। हे सरकार हत्तेबाज आहे, हे सरकार खंडणीखोर आहे। महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटील फडणवीस यांच्या आदेशानुसार आणि जिल्ह्याचे नेते संभाजीराव पाटील निलंगेकर, रमेशप्पा कराड, अभिमन्यूजी पवार आणि शहर जिल्ह्याचे अध्यक्ष गुरुनाथजी मगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आज होत आहे। आमची एकच मागणी आहे की अशा गृहमंत्र्याला एक मिनिटसुद्धा खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही। या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। या हत्येकर गृहमंत्र्याचा राजीनामा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली असावी जिथं गृहमंत्र्यांनी 100 कोटी रुपये पोलीस कमिशनरना गोळा करायला सांगितले। म्हणजे आपल्याला ठाऊक आहे की ज्या पद्धतीनं आपण सुरक्षेसाठी कुंपण शेतामध्ये लावतो तेच कुंपण जर शेत खायला निघालं तर काय अवस्था शेत